नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. जीवे मारण्याचा प्रयत्न करत प्रवाशाजवळील 5,000 रोकड व सॅमसंग मोबाईल घेऊन पसार झालेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केलं. पुणे बसस्थानक परिसरातून पळून जात असताना कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अकीब उर्फ चुस्या जिशान सय्यद वर्ष 30 राहणार वाबळे कॉलनी फकीरवाडा अहमदनगर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. माईवाडा बसस्थानकाच्या जवळ भगवंत नागराज थोरात वय वर्ष 42 धंदा मजुरी जेल रोड नाशिक जिल्हा नाशिक यांना दोन अनोळखी इसमांनी मोपेड दुचाकीवर बसून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत 5,000 रोकड व मोबाईल चोरून नेला होता. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक यादव यांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. पोलीस निरीक्षक यादव यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा अकीब सय्यद यांनी केला असून तो पुणे बसस्थानक परिसरात येणार आहे. आरोपीला पकडण्यासाठी पुणे बसस्थानक परिसरात कोतवाली पोलिसांनी सापळा लावला होता. आरोपी अकीब सय्यद याला पोलिसांची चाहूल लागताच मोटरसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक यादव, रिंकू काजे, सतीश भाण, संतोष जरे, सलीम शेख यांनी माईवाडा बसस्थानक, हतमपुरा मार्केट यार्ड चौक, सहकार सभागृह, महात्मा फुले चौक, सारसनगर या परिसरात पाठलाग करून आरोपीला जेरबंद केला आहे. तसेच आरोपी सय्यद यांनी त्याच्या सरदार जाबीर उर्फ जानू सादिक सय्यद राहणार शहा कॉलनी गोविंदपुरा अहमदनगर याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुलीही दिली. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भाडसी करीत आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत भरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, रियाज इनामदार, अभय कदम, संदीप थोरात, अमोल गाडे, कैलाश शिरसाट, सागर मेसा, सोमनाथ राव, सुजय हिवाळे, अतुल काजळ यांच्या पथकानं ही कारवाई केली. प्रतिनिधी मंतजीर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर.